नमस्कार, मी अनुराधा संगर, जनवार्तामध्ये आपले सर्वांचं स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। शिवसेनेची होत असलेली अधोगती ही जोशींच्या हिताचीच आहे अशी प्रोदिक टीका उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली। लोकमान्य दिवाळी महोत्सवाच्या सांगता समारंभाप्रसंगी राणे उपस्थित होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते। जोशी यांनी विधान केले होते की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की मीच मुख्यमंत्रीपदी राहावे, पण माझ्यावर षडयंत्र रचले। या विधानास राणे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरात जोशी यांना नेहमीच कोणत्याही बाबतीत षडयंत्रच दिसते असे सांगत राणे म्हणाले, शिवसेनेतून बाहेर पडलो म्हणून मी आणि छगन भुजबळ आमच्या ठिकाणी व्यवस्थितच आहोत, दिवाळीच्या अगोदर काही फटाके फोडणार का? या प्रश्नावर मात्र राणे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले। दरम्यान, पुणे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाबाबत तरुणांना संधी देणार का? जागा वाटपाबाबत काही ठोस चर्चा झाली का? पुण्याकरता लोकसभेसाठी विश्वजित कदम की रोहित टिळक यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळेल? या प्रश्नांवर राणे म्हणाले, विनायक निमण यांच्याप्रमाणेच रोहित टिळक हा सुद्धा माझा कार्यकर्ताच आहे, पण पुण्याकरता योग्य वेळी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल। काँग्रेस आणि राष्ट्रवादी जागा वाटपावरून वाद नाही, एखाद्या जागेवर दावा लावणारे पुष्कळ असतात, पण आमचाही हक्क आम्ही सोडणार नाही। जागा वाटपाचा तिढा सुटलेला असून काहीही वाद नाही, पण 26-22 की 29-19 याबाबत पक्षश्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील। आगामी विधानसभा निवडणुकीकरता नितेश राणे उभे राहणार असल्याचे समर्थन करत राणे यांनी योग्य वेळी योग्य ठिकाणी राजकीय फटाके फोडण्यात येतील असेही सूतोवाच केले। जाडजूड पानाच्या कादंबऱ्या लिहित आहे हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले। चपराक प्रकाशनच्या वतीने तरुण कवी संजय ऐलवाड यांच्या अंतरीच्या मनातील कविता या कविता संग्रहाचे आणि तरुण लेखक सागर कळसाईत यांच्या कॉलेज गेट या कादंबरीच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। तसेच दिवाळी अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ उद्योगपती डी एस कुलकर्णी माधव भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कवयित्री अंजली कुलकर्णी, लेखक संजय सोनवणे, प्राध्यापक मिलिंद जोशी, प्रकाशक घनश्याम पाटील उपस्थित होते। आजच्या तरुणाईची कागदावर लिहिण्याची सवय हरवत चालली आहे। आता तर 300 शब्दांच्या ब्लॉगचा जमाना मागे पडून 25 शब्दांच्या ट्विटरचे युग सुरू झाले आहे। यावेळी तरुण जाडजूड पानांच्या कादंबऱ्या लिहित आहेत हे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन करून माधव भंडारी म्हणाले, साप्ताहिक मासिक चालवणे ही सोपी गोष्ट नाही, संपादकाला एक हाती सगळा गाडा ओढावा लागतो। काही चुकीच्या प्रवृत्तींमुळे छोटी साप्ताहिके बदनाम झाली आहेत, त्यांच्यामुळे चांगले काम करणाऱ्यांनाही योग्य तो सन्मान मिळेनासा झाला असल्याचेही ते म्हणाले। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। नाव शंकर राजाराम जाधव, वय 29, रंगाने काळा सावळा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, केस कापलेले, उंची 5'7", उजवा पाय अपंग, अंगात निळसर शर्ट, डार्क निळी पॅन्ट, पायात सँडल, ही व्यक्ती हरवली आहे। वरील व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अनुकरण केल्यास देशाची स्थिती सुधारेल असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले। एलटी मारणे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक द मा मिराजदार यांच्या हस्ते समर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले, फाउंडेशनचे विजय लोणकर यावेळी उपस्थित होते। शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, मला लहानपणापासून इतिहास अभ्यासाचा छंद होता, माझ्या वडिलांमुळे मला ही आवड लागली। माझी स्मरणशक्ती ही खूप चांगली आहे, ही देवाची देणगी असून सर्व गोष्टी या वयातही तपशीलवार आठवतात। मारणे कुटुंबाला ऐतिहासिक वारसा आहे, या घराण्याच्या वतीने होणारा सत्कार मला दरबारातील गौरवासारखा वाटतो असेही ते म्हणाले।
हिंदी मराठी चित्रपट शताब्दी निमित्त पुणे प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी विशेषांक 2013 चे प्रकाशन करण्यात आले. पुणे प्रतिष्ठानच्या वतीने हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्री यांच्याबद्दलची तसेच काही बॉलिवूडची माहिती यंदाच्या दिवाळी अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. मराठी आणि हिंदी दिवाळी अंकात साधारणपणे बॉलिवूडची समग्र माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. पुणे प्रतिष्ठानच्या वतीने या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अध्यक्षपदी रवी चौधरी यांची निवड झाल्याने त्यांच्या सत्कार समारंभाचेही आयोजन यावेळी करण्यात आले होते. रवी चौधरी यांच्या जीवनाबाबत आणि त्यांच्या कारकिर्दीबाबत अंकुश काकडे, नरेंद्र व्यवहारे, कृष्णकांत कुदळे आदींनी त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांच्या अध्यक्षपदाबाबत त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी मानाचे अध्यक्ष अंकुश काकडे, नरेंद्र व्यवहारे, कृष्णकांत कुदळे, प्रकाश पायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदासाठी माझी निवड झाली. तसेच त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवल्याने मी माझ्या कारकिर्दीत भरीव कामगिरी करेन असेही रवी चौधरी यांनी सांगितले. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. नाव शंकर राजाराम जाधव, वय 29, रंगाने काळा सावळा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, केस कापलेले, उंची 5'7", उजवा पाय अपंग, अंगात निळसर शर्ट, डार्क निळी पॅन्ट, पायात सँडल, ही व्यक्ती हरवली आहे. वरील व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. वेदभवनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन 7 नोव्हेंबर रोजी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते आणि विष्णू महाराज पारनेरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यात सायंकाळी प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने आणि शौनक अभिषेकी यांच्या शास्त्रीय गायनाने शास्त्रीय संगीत महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. रौप्य महोत्सवानिमित्त वेदांची 25 पारायणे, अतिरुद्र, सहस्रचंडी, प्रौष्टपदी भागवत सप्ताह, वेद संमेलन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होणार असून यावेळी राकेश चौरसिया यांचे बासरीवादन होणार आहे अशी माहिती वेदभवनचे प्रधानाचार्य मोरेश्वर भट्ट घैसास गुरुजी यांनी दिली. विविध मागण्यांसाठी बालवाडी शिक्षकांनी शिक्षण संचालकांसमोर धरणे आंदोलन केले. बालवाड्यांना शाळांशी जोडून त्यांचा समावेश मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात करावा यासह अनेक मागण्यांसाठी समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांना मागण्यांचे यावेळी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी सभेचे राष्ट्रीय संघटक प्राध्यापक शरद जावडेकर, पुणे मनपा बालवाडी शिक्षक संघटनेच्या रोहिणी जाधव, बालवाडी शिक्षिका उपस्थित होत्या. पूर्व शालेय शिक्षणाचा जो अहवाल आता राज्य पातळीवर तयार करण्यात येत आहे त्यामध्ये बालवाडीत काम करणाऱ्या शिक्षक आणि सेवकांच्या सेवा शर्तीबाबत उल्लेख केलेला नाही. सध्या बालवाडी शिक्षिकांना 3 ते 6 हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. त्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळत नाहीत, त्यामुळे शासनाने त्यांच्या सेवा शर्ती निश्चित कराव्यात. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशाराही बालवाडी शिक्षकांच्या वतीने यावेळी देण्यात आला. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल. एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर. एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग. बीसीए, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from Nursery to 5th Standard. Siddhant College. Transport एवं Postal Facility.
22 एकड़ का विशाल कैंपस AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। नाव शंकर राजाराम जाधव, वय 29, रंगाने काळा सावळा, अंगाने सडपातळ, नाक सरळ, केस कापलेले, उंची 5'7", उजवा पाय अपंग, अंगात निळसर शर्ट, डार्क निळी पॅन्ट, पायात सॅन्डल। ही व्यक्ती हरवली आहे। वरील व्यक्ती कोणाला आढळल्यास त्यांनी त्वरित चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा। ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे जन्मशताब्दी वर्षानिमित्त लघुपटाचे प्रकाशन करण्यात आले। स्वरवंदना प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ गायिका अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांची कन्या आणि प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त वंदना खांडेकर यांच्या संकल्पनेतून ज्योत्स्ना अमृत वर्षिणी या लघुपटाची निर्मिती करण्यात आली। याचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि दाजीकाका गाडगीळ यांच्या हस्ते झाले। यावेळी लघुपटाचे दिग्दर्शक सुधीर मोगे, समाजसेविका सुमन किर्लोस्कर, बँक ऑफ महाराष्ट्राचे PN देशपांडे, ज्योत्स्ना भोळे यांचे पुत्र सुहास भोळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्योत्स्नाबाईंच्या गाण्यांसह त्यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला। देवा बोला हो माझ्याशी या गीताने सुरुवात झाली। यानंतर आंधळ्यांची शाळामधील तू माझी अन हे ज्योत्स्नाबाईंचं पहिले गीत यावेळी सादर करण्यात आले। बाबासाहेब म्हणाले, गाणी ऐकताना त्या काळची चालींची सैरच घडली। मी लहानपणी ज्योत्स्नाबाईंच्या गाण्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असे। त्यांची सगळी नाटके मी पाहिली आहेत। त्यांची गाणी ऐकताना मन या काळातून निघून भूतकाळातच रमते। ज्योत्स्नाबाईंचा आवाज काही वेगळाच होता। त्याची कोणाच्याच आवाजाशी तुलना होणे शक्य नाही असेही ते म्हणाले। पीएमपी कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला। कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासंबंधीचा ठराव स्थायी पुढे होता, मात्र कोणत्या एका पक्षाला श्रेय जाऊ नये म्हणून नव्याने ठराव करून सर्व पक्षांच्या सहमती घेत बोनसचे श्रेय राजकीय पक्षांनी वाटून घेतले। स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी या निर्णयाची माहिती दिली। दिवाळीचा बोनस मिळावा यासाठी PMP कर्मचाऱ्यांनी रस्ता रोको केला होता। यावेळी दोन्ही महापालिकांचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेते यांच्या उपस्थितीमध्ये 8.33% बोनस आणि 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती। मात्र शिवसेना, भाजप, काँग्रेस यांनी कर्मचाऱ्यांना 8.33% बोनस आणि 7,000 रुपये अनुदान द्यावे असा प्रस्ताव स्थायीला दिला होता। मंगळवारी स्थायीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी एकत्र येत अनुदान देण्यासंबंधीचा नव्याने ठराव केला। त्यानुसार आता PMP कर्मचाऱ्यांना 8.33% बोनस आणि 7,000 रुपये अनुदान मिळणार आहे। कंत्राटी कामगारांना 6,000 ॲडव्हान्स म्हणून दिले जाणार आहे। स्थायीच्या बैठकीत श्रेय कोणा एका पक्षाला मिळू नये यासाठी एकत्रित ठराव संमत करण्यात आला। PMP पूर्व PMT कर्मचाऱ्यांना 7,000 रुपये अनुदान मिळणार असून कर्मचाऱ्यांची संख्या 5,923 इतके असल्याचे तांबे यांनी सांगितले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटशी एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले। उद्या पुन्हा भेटूया याच वेळी। नमस्कार।